अपने भैरू पे कुछ चेंज करके जाते थे कि आवाम से कोई हमसे मालूम करते थे कि कोई गलती हो रही है। ये लोगों को तो गलती बताई जाए तो क्या कहा जा रहा है कि ये गुमराह कर रहे हैं, ये कहा जा रहा है ये गुमराह कर रहे हैं। इसके साथ साथ मैं एक ये ना ये कह जाऊँगा कि जिस तरह अपने है ना राइट्स को अगर ले लिया जाए, हम देखे या ना देखे, देखेगा ये जमाना। उठेगी एक चिंगारी, आएगी उनकी बारी। उठेगी एक चिंगारी, फिर आएगी मोदी और योगी और अमित शाह की बारी। बोलो हमले करेंगे, हमले करेंगे, है वक्त हमारा, है जान से प्यारी, वो प्यारी प्यारी, वो जान से प्यारी, वो गांधी वाली, वो नेहरू वाली, वो टीपू वाली, वो बिस्मिल वाली, वो अशफाक वाली, आजाद देश की हमले करेंगे, वो प्यारी प्यारी, कल भी लिए थे मला दोन शब्द बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल तुमचं आम्ही आभार आहे आणि पूर्णतः तुमच्या आंदोलनाला माझा पाठिंबा राहील। जो कायदा या ठिकाणी भारत सरकारने लागू केलेला आहे तो कायदा हा केवळ मुस्लिमांसाठी किंवा दलितांसाठी नसून तमाम इथल्या हिंदूंना सुद्धा आणि भटक्यांना सुद्धा याचा फटका बसणार आहे। या ठिकाणी लाखो वर्षापासून इथं राहणारा इथला इथले जे काही समाज आहेत त्या समाजांना इथं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पाठीमागचे पुरावे आपले आजी आजोबांचे पंजोबांचे पुरावे गोळा करून ती सिद्धता प्राप्त करावी लागणार आहे। त्यामुळं हा खूप मोठा धोका भटक्या विमुक्तांना आहे। भटक्या विमुक्तांनी या ठिकाणी जागृत होऊन या आंदोलनामध्ये सहभाग झालं पाहिजे कारण हा घाला एकटा कोणत्याही समाजावर नसून जवळपास इथल्या 40% हिंदूंवरून हा घाला आहे। म्हणून यांना कडाडून आपण तो विरोध केला पाहिजे कारण भटकंती करणारे लोक एका ठिकाणी कामाधंद्यासाठी जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात। ह्या लोकांना जर समजा पुरावे दाखल करा म्हटले तर हे लोक कुठून पुरावे दाखल करणार आहेत, हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे। आणि आज 71 पुरावा असेल किंवा 61 पुरावा असेल, मला इथं सांगायचं आहे की इथल्या शासनाने आजपर्यंत आमच्या लोकांना साधे जातीचे प्रमाणपत्र दिलेले नाहीत आणि जर समजा नागरिकत्वता सिद्ध करायची असेल तर हे पुरावे त्यांनी आणायचे। खुबरागडे पक्ष का महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाते TD बागमने आपसे संदेश देना चाहता हूँ। हमारे राष्ट्रीय नेता सुनील कुमार जी, रामटेके साहब जी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सेवक जी गजबे जी, इन्होंने कहा कि अपने देश में जो मोदी सरकार CA और NRC ये लागू करने के बाद हमारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोबरागड़े इनके तरफ से विरोध किया जा रहा है। और ये हम आज के नांदेड़ की आवाज़ की ओर से रखा गया कार्यक्रम से हम समर्थन देते हुए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इस आंदोलन में शामिल हो गई है और केंद्र सरकार तुरंत ये लागू किए वाला CAA NRC कानून जो लागू किया है तुरंत वो हम वापस लिया था।